आपण जे पाहत आहात हे एक हीट इन्सुलेटिंग डिव्हाइस आहे. या हीट इन्सुलेटिंग डिव्हाइसमध्ये दोन काचेच्या प्लेटमधनं पाणी सतत वाहत असतं, की जे समोर जी दिसत आहे ती काचेची प्लेट आहे, त्याला तीन इनलेटचे पाईप्स आहेत की ज्याच्यातनं पाणी आतमध्ये जातं, आणि तीन आउटलेटचे पाईप आहेत की ज्याच्यातनं तीन पाणी बाहेर येतं. या हीट इन्सुलेटिंग प्लेट एकमेकाला कनेक्ट करून आपण एक फ्रेम तयार केलेली आहे. ही लाकडाची फ्रेम आहे, ज्यामध्ये 3.5 इंचाचा लाकडाच्या फ्रेममध्ये त्या आपण तयार केलेल्या पाण्याच्या काचेच्या प्लेट्स बसवल्या जातात. आणि अशा फ्रेम एकत्र करून आपण किती लांब आणि किती रुंद एक ग्लास हाऊस तयार करू शकतो. आपण पाहत आहात ही सध्या फ्रेम आहे ज्याच्यामध्ये ग्लास फिट केलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये पाणी सर्क्युलेट होत असेल कंटिन्युअस, की जेणेकरून आतलं त्या ग्लास हाऊसच्या आतलं टेम्परेचर हे बाहेरच्या टेम्परेचरपेक्षा कमी असेल आणि ते साधारण 30 ते 32 डिग्रीपर्यंत आपल्याला मेंटेन करता येईल. आपण आता पाहत आहात हे एक पूर्ण ग्लास हाऊस आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या तयार केलेल्या फ्रेम्स इथे एकमेकाला जोडून हे ग्लास हाऊस तयार झालेलं आहे. वरचं रूफ हे ट्रस, तीन ट्रसेस लावलेले आहेत त्याच्यावरती बसवलेलं आहे. त्याच्यामध्ये साधारण 1 फुटाचा गॅप ठेवलेला आहे की जेणेकरून गरम हवा ही बाहेर निघून जाईल. आणि या साधा ग्लास हाऊसची लांबी 15.5 फूट आहे आणि रुंदी 11.5 फूट आहे. याला आपण एक छोटासा दरवाजा पण ठेवलेला आहे की जो निळ्या रंगामध्ये तुम्हाला दिसत आहे. या ग्लास हाऊसमध्ये आतलं टेम्परेचर हे 30 ते 32 डिग्रीच्या वर कधीच जात नाही. म्हणजे बाहेरचं टेम्परेचर आपलं समजा 45-47 डिग्री जरी असलं तरी आतील टेम्परेचर आपण 30 ते 32 डिग्रीमध्ये मेंटेन करू शकतो, की जेणेकरून आपल्याला आतमध्ये टिश्यू कल्चरसाठी किंवा कुठल्याही कल्टिवेशनसाठी त्याचा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो. नर्सरीसाठी पण त्याचा चांगला उपयोग करता येऊ शकतो.